रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा निमित्त आज आपण बनवणार आहोत झटपट बनणारे आणि अतिशय चविष्ट नारळाचे लाडू। हे लाडू खूप मोजक्या साहित्यात बनवले जातात आणि जास्तीत जास्त दिवस टिकतात। एरवी सुद्धा पाहुणे येणार असतील किंवा तुम्हाला काहीतरी गोड खायची इच्छा होत असेल तर तुम्ही हे लाडू 10 मिनिटात बनवू शकता। तर जास्त वेळ न घालवता चला सुरू करूया आपण आजची ही रेसिपी। नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्ट मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। नारळाचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1.5 कप नारळाचं खीस। आता हे खीस म्हणजे डेडिकेटेड कोकोनट आहे, बाजारात विकत मिळतं, मी विकतचं घेतलेलं आहे, पण जर तुम्हाला घ्यायचं नसेल तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता। खवणलेलं ओलं खोबरं असेल ते घ्या, मिक्सरमध्ये ग्राइंड करा, ग्राइंड केल्यानंतर दूध पिळून काढा आणि जे खीस उरलेलं असेल ते तुम्ही वापरू शकता। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 1 कप दूध, 1/2 कप मिल्क पावडर म्हणजे जी एव्हरीडेची दुधाची पावडर असते ती घ्यायची आहे आणि 1/2 वाटी साखर। आता पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम करा, तूप गरम होताच डेझिकेटेड कोकोनट जे आहे खोबऱ्याचं खीस ते आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं, खूप जास्त वेळ ठेवायचं नाही आहे, मंद आचेवर फक्त 1 मिनटं, नाहीतर करपून जाईल आणि रंगही बदलेल आणि चवसुद्धा। परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण दूध ओतूया। दूध आपण 1 कप भरून घेतलेलं आहे, बघा तुम्हाला जर हवं असेल तुम्ही जास्तीचं दूध घेऊ शकता, पण त्याच्याने दूध आटवायला वेळही जास्तीचं जाईल म्हणून सबस्टिट्यूट म्हणून आपण याच्यामध्ये मिल्क पावडर सुद्धा वापरणार आहोत, म्हणजे झटपट 10 मिनिटात हे लाडू तयार होतात। आता याच्यामध्ये आपण घालूया साखर। साखर इथे मी 1/2 वाटी घेतलेली आहे म्हणजे 4 मोठे चमचे भरून, पण जर तुम्हाला जास्ती गोड लाडू हवे असतील तर तुम्ही 2 मोठे चमचे याच्यामध्ये वाढवू शकता, नाहीतर याच्यामध्ये साखरेचं प्रमाण मी एकदम परफेक्ट दिलेलं आहे। साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत याच प्रकारे मंद आचेवर मिक्स करत राहा। आता याच्यामध्ये आपण घालूया 1/2 वाटी मिल्क पावडर। 1/2 वाटी मिल्क पावडर म्हणजे जर ग्रामने मोजायला गेलं तर 40 ग्रॅम आहे। एव्हरी डे मिल्क पावडरचा छोटा पॅक येतो, पाऊच येतो 20 ग्रॅमचा, तसे मी 2 पॅक घेतलेले आहेत। मिल्क पावडर सुद्धा मिक्स झालेली आहे, दूध आटलेलं आहे, तुम्ही बघू शकता आपलं हे नारळाचं जो मिक्सर आहे एकदम कोरडं झालेलं आहे आणि असंच आपल्याला हवं आहे। आता याच्यामध्ये तुम्ही वेलची जायफळ पूड घालू शकता फ्लेवरसाठी, रोज वॉटर घालू शकता, पण मी याच्यामध्ये घालणार आहे आता व्हॅनिला ॲसेन्स। व्हॅनिला ॲसेन्सनी थोडंसं बाहेरचं फ्लेवर येतो, म्हणजे असं वाटेल का बाजारातूनच आणलेले आहेत। तर 4-5 ड्रॉप घालून फक्त मिक्स करून घ्या। आता गॅस स्विच ऑफ करा आणि हे मिक्सर आपल्याला हलकंसं थंड करायचं आहे, म्हणजे हातामध्ये मिक्सर घेऊन लाडू वळता येईल इतपत। तर प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्या। जसे आज आपण नारळाचे लाडू बनवतोय तसेच नारळाची वडी, फ्लेवर्ड नारळाची वडी अशा रेसिपी सुद्धा मी दाखवलेल्या आहेत आणि त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्कीच चेक करा। हात लावता येईल इतपत झालेला आहे। आता लाडू किती मोठे किंवा छोटे हवेत त्यानुसार हातामध्ये मिक्सर घेऊन या प्रकारे वळून घ्या आणि तुम्ही बघू शकता किती आरामात लाडू तुम्ही वळू शकता। हलकसं तूप घातल्यामुळे तेलकटपणाही आहे, म्हणजे वरून हाताला तूप किंवा तेल चोळायला नको। आता याच प्रकारे बाकीचे लाडू सुद्धा तुम्ही करून घ्या। सर्व लाडू करून झालेले आहेत। आता नारळाचं खीस आपल्याला वरती लाडूंना सुद्धा कोट करून घ्यायचं आहे, हे बघा या प्रकारे, त्याच्याने दिसायलाही छान दिसतात आणि चवीला सुद्धा। तर लाडू वळून झालेले आहेत आणि काही छान दिसतात बघा। हे लाडू तुम्ही असेच खाऊ शकता किंवा थोडेसे डेकोरेशनसाठी वरून 4 ओळी काजू बदाम किंवा पिस्त्याचे तुकडे सुद्धा तुम्ही लावू शकता, पण नेहमीपेक्षा थोडंसं वेगळं करायचं आहे म्हणून याच्यावर मी लावणार आहे गोल्ड फ्लेक्स। हे फ्लेक्स केक डेकोरेशनसाठी वापरले जातात, माझ्याकडे होतं म्हणून मी वापरते, तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही केसरसुद्धा घेऊ शकता, मी दोन्ही घेत आहे। तर चला त्याच्याने आपण थोडंसं डेकोरेट करूया। बघा छोटे छोटे पीसेस जे आहेत ते फक्त वरती हलक्या हाताने तुम्ही ठेवा आणि त्याच्यावर केसरचा एक तुकडा, काय छान दिसतायत बघा, वाटतात ना एकदम मिठाईच्या दुकानातनं आणल्यासारखे। तर मंडळी आय होप तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल।
तर तुम्ही सुद्धा बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हे व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.